पुलिस ने मृतक परिवार का लौटाया 4 लाख और कीमती सामान। 12 मई को दोपहर 4 बजे करीब खलील शेख और उनकी पत्नी मुंबई से तलोजा जा रही थी। उनकी गाड़ी का एक्सीडेंट हो गया जिसमें दोनों गंभीर रूप से घायल हो गए। तलोजा पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची। दोनों पुलिसकर्मी किशोर और रामदास पाटिल ने घायल पति पत्नी को अस्पताल पहुंचाया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। उनके पास 4 लाख रुपये कैश और हज जाने के कई महत्वपूर्ण कागजात थे। दोनों पुलिसकर्मियों ने उसे पुलिस स्टेशन में जमा कर दिया। मृतक व्यक्ति के रिश्तेदार का इंतजार करते रहे। जब मृतक के रिश्तेदार आए तो 4 लाख और उनके पास रखे गए सारे कागजात उन्हें लौटा दिए गए। पुलिस के द्वारा किए गए इस कार्य की सभी ओर प्रशंसा हो रही है। ब्यूरो रिपोर्ट, समय नेशनल, मुंबई। दिनांक 12/5/22 रोजी दुपारी 4:00 दरम्यान हे वयस्क जोडपं आहे, खलील शेख आणि त्यांच्या मिसेस, या मुंबईवरून तळोजाकडे ट्रॅव्हल करत असताना मध्ये त्यांचा आणि ते सदरचा हज यात्रेसाठी ते तयारी करत होते। त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्यासाठी लागणारी काही रक्कम आहे ते घेऊन ट्रॅव्हल करत असताना दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्टिवावरून जात होते आणि ते स्पीड ब्रेकरमध्ये त्यांचं स्पीड बॅलन्स गेल्यामुळं ते दोघंही पडले आणि दुर्दैवाने दोघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला। तर अशा परिस्थितीमध्ये माहिती तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांना मिळाली। त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे आपले कर्मचारी आहेत, नाव काय, किशोर कर्डिले, रामदास पाटील, असे दोघं त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते बघितल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांना मदत हवी आहे त्या पद्धतीची मदत केली। परंतु त्या ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो की त्या पूर्ण ह्याच्यामध्ये 4 लाख रुपये त्या ठिकाणी कॅश होती आणि ते त्या ठिकाणी आणि बाकीचे सुद्धा त्यांचे बरेच पॅन कार्ड, निवृत्तीवेतन पुस्तिका, परत शिदा कार्ड, पासपोर्ट आणि बरेच चेकबुक्स होते आणि हे सर्व त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्स होते आणि 4 लाख रुपये कॅश होती, ती सगळी कॅश त्याचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला त्या निदर्शनास आणून दिली आणि आपण त्यांच्या नातेवाईकांना ती कळवली की अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत बिलॉंगिंग्स मिळालेले आहेत आणि 4 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांना पोलीस स्टेशन तळोजा इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी बोलवून त्यांना ती रक्कम आणि त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्स होते, जे काही डॉक्युमेंट्स होते ते त्यांना हँडओव्हर केलेले आहेत। तर अशा प्रकारे एक चांगली प्रामाणिकपणा तळोजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। त्यांचाही आम्ही या ठिकाणी त्यांना बुके देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि जे काही त्यांचं कुटुंबीय आहे त्यांचं सांत्वन आम्ही या ठिकाणी केलं आणि त्यांना जे काही त्यांचं ते पैसे वगैरे आहेत ते त्यांना हँडओव्हर केलेलं आहे। तर एक चांगला प्रामाणिकपणाचा एक आदर्श उदाहरण या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशननं घालून दिलेलं आहे आणि याचं सगळ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे अशी आमची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे।